नमस्कार मंडळी, फ्रेझी फ्रेंझीज किचन मध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। वसई हा आमचा निसर्गरम्य परिसर आणि ह्याच निसर्गरम्य परिसरात दडलेला कोळंबी आंब्याचा रस्सा फक्त नाव जरी घेतलं तरी तोंडाला पाणी आल्याशिवाय राहणार नाही, अशी ही आमची पारंपरिक चमचमीत रेसिपी। कोळंबी रसा बनवण्याचे बऱ्याच पद्धती आहेत, पण ही आमची पद्धत तुम्ही नक्की बनवून पाहत चव कधीच विसरणार नाही। हा कोळंबी आंब्याचा रसा बनवण्यासाठी मी दोन महत्त्वाचे इंग्रेडिएंट्सचा वापर करणार आहे, ज्या तुमच्या घरी इजीली अवेलेबल असतील आणि याच दोन इंग्रेडिएंट्समुळे ही रेसिपी खूप भारी तयार होते। कोळंबी आंब्याचा रसा अफलातून होण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा, कुठेही जाऊ नका। तुम्ही जर फ्रेझी फ्रेंझीज किचनला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा, कारण अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपी मी घेऊन येत राहणारच आहे। मी जेव्हा जेव्हा रेसिपी अपलोड करेन त्या प्रत्येक रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यासाठी सबस्क्राइबच्या बाजूला असलेली छोटीशी घंटी सुद्धा वाजवा, म्हणजेच ती घंटी माझ्या व्हिडिओची तुम्हाला आठवण करून देईल। तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर तुमचे मनापासून फार फार आभार। तुमचा जास्त वेळ न घेता चला तर मग कोळंबी आंब्याच्या रस्साला पटकन सुरुवात करूया। मी 150 ग्रॅम आंबे घेतलेले आहेत। आंबा जास्त आंबट असेल तर एक आंबा घेतला तरी चालेल। सर्वात आधी आंब्याचं साल काढून घ्या व व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आंबा कट करा। अशा पद्धतीने आंबा कट करून घ्या। आंब्याची बी सुद्धा घ्यायची आहे, रस्सामध्ये खायला खूप भारी वाटते। आता कांद्याचे दोन उभे भाग करून आडवा चिरून घ्या। मी दोन मीडियम साईज कांदे घेतलेले आहेत। कांदा कट करून झाल्यानंतर अशा प्रकारे एकमेकांपासून अलग करा। आता आपण कोळंबी आंब्याचा रसा बनवायला घेऊ। त्यासाठी गॅस चालू करून पातेल्यात 2 मोठे चमचे तेल घाला। तेल गरम झाल्यावर कांदा घाला व चांगला परतून घ्या। कांदा परतत असताना त्यावर मीठ घाला, कांदा लवकर शिजतो। कांदा शिजत असताना करपू नये व चांगला शिजण्यासाठी पातेल्यावर प्लेट ठेवा व प्लेटमध्ये थोडं पाणी घाला। गॅस लो फ्लेमवर असू द्या। प्लेट काढताना काळजीपूर्वक काढा, कांद्यावर पाणी पडून देऊ नका। का ते मी पुढे सांगते। 2 मिनिटांनी कांद्यावर 1 चमचा लसणाची पेस्ट व 1 चमचा आल्याची पेस्ट घालून 1 मिनिट परतून घ्या। पेस्टपेक्षा आलं लसूण टेचून घातलं तर उत्तम। आता आपण कांद्यामध्ये कोळंबी शिजवणार आहोत। त्यासाठी मी 100 ग्रॅमपेक्षा थोडी जास्त कोळंबी घेतलेली आहे। 150 ते 200 ग्रॅम घेतली तरी चालेल। 4 माणसांसाठी 100 ग्रॅम कोळंबी पुरेशी आहे। कोळंबीचा तोंड आणि शेपटीचा भाग कापा, पण त्याचं साल काढू नका व स्वच्छ धुवून घ्या। जेव्हा तुम्ही कोळंबी खाणार तेव्हा त्याचं साल काढा। आता कोळंबी कांद्यावर परतून घ्या व शिजण्यासाठी पुन्हा एकदा प्लेट ठेवा। 2 ते 3 मिनिटांनंतर कोळंबीचा कलर तुम्हाला चेंज झालेला दिसेल। आता यामध्ये चिरून घेतलेला कच्चा आंबा घाला व 2 ते 3 मिनिटे मीडियम फ्लेमवर शिजवा।
दोन ते तीन मिनिटांनंतर ह्यामध्ये दोन छोटे चमचे घरगुती लाल मिक्स मसाला घालून एकजीव करून घ्या. आता सर्वात महत्त्वाचं, आपण ह्यामध्ये पाण्याचा वापर न करता फ्रेश नारळाचं दूध घालणार आहोत. मी अर्धा लिटर फ्रेश नारळाचं दूध घेतलेलं आहे, ते आता मी कोळंबीमध्ये घालते. सुरुवातीला थोडं नारळाचं दूध घालून मिक्स करा व नंतर उरलेलं घाला. फ्रेश नारळाचं दूध कसं काढायचं ह्याची संपूर्ण माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हिडिओमध्ये मिळेल. टेस्ट करून बघा, मीठ कमी असेल तर चवीपुरता घाला. हा कोळंबी आंब्याचा रस्सा गरमागरम भातासोबत आणि तांदळाच्या भाकरीसोबत खूप भारी लागतो. तुम्ही नेहमीपेक्षा जास्त जेवणार एवढं मात्र नक्की. कोळंबी रस्साला मस्त उकळी आलेली आहे आणि सुगंध तर तुम्हाला काय सांगू, जबरदस्त. 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकाल रस्सा ठीक होत आहे. कोळंबी आणि आंबा मस्त शिजलेले आहेत. कोळंबी कांद्यावर परतल्याने शिजायला वेळ घेत नाही. गॅस बंद करा. कोळंबी आंब्याचा रस्सा तयार आहे. मी एका भांड्यात तुम्हाला काढून दाखवते. तुम्हाला बघूनच समजलं असेल की हा रस्सा किती भारी आहे. स्वतः बनवून खाणार तेव्हा ही कोळंबी स्पेशल रेसिपी कधीच विसरणार नाहीत. अशा पारंपरिक निरनिराळ्या चविष्ट इझी रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील फक्त आपल्या चॅनलवर. पण त्यासाठी फ्रेजी फ्रेंजीस किचनला पटकन सबस्क्राईब करून शेअर करा. तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे मनापासून आभार. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या आवडत्या चॅनलला लाईक करा. आणि हो, पुढे येणाऱ्या खूप साऱ्या रेसिपींसाठी छोटीशी घंटी वाजवायला विसरू नका. टिंग टिंग. पुन्हा भेटूया अशाच चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.